हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पार्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी चॉकलेट फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजच्या केकचे डेकोरेशन हे खूप युनिक आणि हटके आहे तर ते डेकोरेशन मी काय बनवले हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा लागेल तर आजच्या केकची डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर काय खूपच छान झालेले आहे पर्सनली तर हा कलर मला खूप जास्त आवडतो तुम्हाला हा कलर आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजच्या केकचे डेकोरेशन कसे झालेले आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडले की नाही आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की हो आम्हाला आवडले आणि आवडले नसेल तरीसुद्धा सांगा की आम्हाला आवडले नाही म्हणून चला तर आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा हाफ के जीचा केक होता तर त्यासाठी मी एकशे ऐंशी ग्राम प्रीमियस घेतले व त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकून थोडेसे पाणी मिक्स करून चॉकलेट इसेन्स टाकून मी ते योग्य कन्सिस्टन्सी आ येऊन आल्याच्यानंतर मी त्याला सहा इंचच्या टीनमध्ये छान असे बेक करून घेतले व बेक झाल्याच्यानंतर त्याच्यात थंड केक थंड करून घेतले व थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्या तीन लेअर अशा कट करून घेतल्या तर या केकसाठी मी दोनशे ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती तर ॲक्च्युली हा या केकची ऑर्डर मला एक जानेवारीला आलेली होती तर त्यांना थ त्यांना न्यू इयरसाठी सेलिब्रेशनसाठी केक हवा होता तर या केकची ऑर्डर मला एक जानेवारीला आली होती त्यामुळे मी त्या दिवशी या हा केक बनवला होता तर हे कस्टमर या कस्टमरनी मला फर्स्ट टाईम ऑर्डर दिली होती तर त्यांना हा केक खूप जास्त आवडला कारण त्यांची अर्जंटमध्ये ऑर्डर आली होती त्यांना एका घंट्यातच केक हा बनवून द्यायचा होता क तर मी त्यांना बोलले हां बनवून देईल पण पण थोडासा टाईम लागला दहा पंधरा वरती लागले तर चालेल ना असं अगोदर मी कस्टमरशी बोलून घेतले तर कस्टमर बोलले हां ठीक आहे चालेल तर केकची आता छान अशी मी आयसिंग करून घेतलेली आहे तर आता आपण केकची फायनल फिनिशिंग करूया तर थोड्या त्याच्या अगोदर आपण केकला थोडासा फ्रीजमध्ये थंड करून घेऊया बघा तुम्हाला पाणीसुद्धा बोर्डवर दिसत असे तर आता व्हाईट क्रीममध्ये मी दोन ड्रॉप ब्लू कलरचे आणि दोन ड्रॉप मी ग्रीन कलरचे टाकून मी अशा प्रकारे कलर तयार करून घेतला व छान अशी क्रीम मिक्स करून घेतली तर हे कलर खूप सुंदर असा दिसत होता मला तर पर्सनली खूप जास्त आवडला होता तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला हा कलर आवडला की नाही तर आता पूर्ण त्या कलरनी क्रीमनी मी पूर्ण केक हा कवर करून घेत आहे मी शक्यतो पायपिंग बॅगचाच उपयोग करून मी केकला क्रीमने कव्हर करून घेते कारण की करतानासुद्धा लवकर होते एक पायपिंग बॅग पडते वॉश करायला पण ठीक आहे ना जर तुमचे काम जर त्याने ये छान होत असेल आणि तुम्हाला जर ते कम्फर्टेबल वाटत असेल तर नक्कीच तुम्ही पायपिंग बॅगचासुद्धा उपयोग करू शकता पण काही जणे पॅलेट नाईपचा यूजनी पूर्ण फिनिशिंग करतात मलासुद्धा जमते पण मला असे वाटते की पायपिंग बॅगच्या मदतीने खूप लवकर आणि इझी होऊन जाते त्यामुळे मी पायपिंग बॅगचा उपयोग करते तर आता आपण या केकवरती थोडासा पॅटर्न बनवणार आहे तर छोटीशी पॅलेट नाईफ घेतली आहे व त्यावरती तुम बघा मी क प्रकारे केकला केकला डिझाईन तयार करून घेत आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसत आहे खूप केकवरती डिझाईन मी अशी बघितली होती तर चला म्हटलं आज सु आज, आज सुद्धा ट्राय करून बघूया तर मला ही डिझाईन जमली की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दिसायला तर खूप सुंदर असे दिसत होते कॅमेऱ्यामध्ये एवढे कॅप्चर झालेले दिसत नाही असे मला वाटते पण खूप सुंदर अशी डिझाईन झाली होती जेव्हा मी हा केक बनवले ना तेव्हा तेव्हा माझाच केक मला आवडायला लागला होता कारण की कधीकधी होते ना आपण जे काम करतो ते आपण तर मनापासूनच करतो पण कधी कधी मध्ये आपण विचार एक करतो आणि डिझाईन वेगळी बनते पण आजच्या बाबतीत माझ्या बिलकुल तसं झाले नाही कारण की खूप सुंदर असे डेकोरेशन झाले होते आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर झाले होते तर आता व्हाईट क्रीममध्ये मी थोडासा पिंक कलर टाकून मी असे पिंक कलरचा पिंक कलरची क्रीम बनवून घेतली आहे तर रॅन्डम असे रोजेट काढलेले आहे आणि काय सांगू तुम्हाला यामध्ये माझी एक गडबडच झाली केक तर पूर्ण तयार झाला आणि अर्जंट ऑर्डर होती ना त्यामुळे डोक्यामध्ये थोडं लवकर लवकरच करायचं होतं पण मी छान असे रोझेट काढून घेतले रोझेट तर काढले पण काय करू मी एवढी विसरभोळी आहे ना बाबा काय सांगावे पानच काढायचे विसरून गेले मग विसरले म्हणजे चक्क मी विसरूनच गेले आणि नंतर जेव्हा नंतर मला लक्षात आले की अरे बापरे आपण तर रोझेट काढले पण त्याला पानच काढले नाही पण जाऊ द्या तरी पण दिसायला ते खूप सुंदर दिसत होते जाऊ द्या थोडीशी वेगळी डिझाईन झाली आपली काहीतरी म्हणूया नेहमीपेक्षा पण तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अशीसुद्धा खूप सुंदर दिसत होते पण जर याला जर लिवज जर तुम्ही पाने जर काढले या रोजेटला तर दिसायला ते आणखीनच सुंदर दिसते त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही नक्कीच लिव्ज काढा तर आता आपण जे रोझेट कार्ड आहेत ना त्यावरती आपण छोटे छोटे व्हाईट शुगर बॉल्स लावून घेऊया जेणेकरून आपल्या केकचे लूक हे खूप इन्क्रीज होईल आणि दिसायला ते खूप सुंदर असे दिसत होते तर जर अर्जंट केकची ऑर्डर आली तर जास्त डिझाईनच्या भानगडीत पडायचे नाही अशी लवकर छोटी अशी सिम्पल आणि इझी डिझाईन बनवून कस्टमरला द्यायची तर बघा सुंदर अशी डिझाईन झाली होती तर आता थोडासा सिल्वर स्प्रे टाकत सिल्वर स्प्रे टाकते आणि त्यावरती हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर असे नाव लिहिते तर बघा हे एक तारखेला ऑर्डर आली होती त्यामुळे मी हा एक तारखेला केक बनवून दिला जर तुम्ही आपल्या या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल किंवा हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज स्पर्श केक के या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला असेल तर एकदाचं करा किंवा लाईक असं लाईक करायला कंजूशी करू नका कारण तुमच्या एका लाईकनी मला खरंच खूप मोटिवेशन मिळते आणि असे वाटते चला बाबा आपण जे काम करतो ना ते सगळ्यांना सगळ्यांना आवडत आहे तर नक्कीच प्र माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला मनातूनच माझे के केक आवडत असतील तर एक लाईक करायला काय ना तर बघा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता आपण केकवरती नाव टाकले टाकलेले आहे हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर असे नाव टाकले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्स फॉर वॉचिंग